ग्रामीण भागातील खडतर रस्त्यांना पायाखाली घेत तळपणाऱ्या उन्हात धोधो पावसात आणि गारठवून टाकणाऱ्या थंडीतही आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका यांच्या कामाची एक्सप्रेस कधीच थांबत नाही. त्यांनी कितीतरी जणांच्या श्वासज्योती प्रज्वलित ठेवल्या. कोरोनाच्या पानांवर त्यांची कोरलेली फायटर वुमन ही प्रतिमा कोणीही पुसू शकत नाही. अक्सर हमारे इन साथियों की चर्चा छूट जाती है. ये साथी हैं हमारे आशा ANM आंगनवाड़ी और गांव गांव में डिस्पेंसरियों में तैनात हमारे स्वास्थ्य कर्मी. हमारे ये साथी संक्रमण को रोकने से लेकर दुनिया के सबसे बड़े टीकाकरण अभियान तक में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं. मौसम की स्थितियां भौगोलिक परिस्थिति कितनी भी विपरीत हो ये साथी एक एक देशवासी के सुरक्षा के लिए दिन रात जुटे हुए हैं. कदाचित माझे या सगळ्या बहिणी नसता तर आज अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले असते. कोणाचा काका कोणाची मावशी कोणाची आत्या असंख्य असे नाते आपण गमवले असते. आणि जर ती नाते आज वाचले असतील तर माझ्या या सर्व बहिणींनी पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या म्हणून आज स्वतःचा फाटका प्रपंच साधताना इतरांच्या आयुष्यात शासनाच्या फलदायी योजनांची तोरणं बांधतात. आपलं दुःख मागे टाकून ग्रामीण भागातील गोरगरीब बायकांसाठी त्या आहेत सुखदायिनी. शासनाकडून अल्प मानधनातही आपलं काम आनंदाने करताना त्यांच्या चेहऱ्यावर फक्त हसू असतं. अडल्या नडल्या बायकांसाठी त्या म्हणजे रात्री अपरात्री उभ्या राहणाऱ्या देवदूतच. गर्भातल्या बाळापासून ते स्तनदा मातांपर्यंत आणि पुढेही बाळाच्या लसीकरणाचे व बालवाडीच्या शिक्षणाचे वेळापत्रक त्यांच्याच हाताने होते पूर्ण. आई म्हणजे बाळाचा पहिला गुरु. आईनंतर अंगणवाडी ताई मात्र ठरतात हजारो बालकांच्या गुरु. या आधुनिक हिरकणींच्या मनातलं दुःख आणि डोळ्यातली मदतीची आस ओळखत चाळीसगाव मतदारसंघाचे मातृहृदयी आमदार मंगेशदादा चव्हाण त्यांच्या मागे भाऊ म्हणून उभे राहिले आणि महाराष्ट्रात इतिहास घडला. मंगेशदादांनी कोरोना काळातील या सर्व भगिनींचे निस्वार्थ योगदान लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सन 2020 पासून रक्ताचा नाही पण हक्काचा असा माहेरपण सोहळा सुरू केला. दरवर्षी 1500 अधिक सेविका भगिनींना आपल्या घरी सन्मानाने बोलावून त्यांना माहेराची ऊब देणारी माहेरची साडी देणारा हा अनोखा उपक्रम राज्यभर पथदर्शी ठरला. प्रथमच स्वखर्चाने आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस व आरोग्य सेविकांचा सन्मान सोहळा करणारे राज्यातील मंगेशदादा हे एकमेव आमदार आहेत. नाती फक्त रक्तानेच तयार होत नाहीत, माणुसकीच्या ओलाव्यानेही त्यांना अंकुर फुटतात. त्यावेळेस असं वाटलं की मला खरंच माझा भाऊच भेटला बो असं वाटलं होतं. ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस भाऊबीजची साडी घ्यायला आली ना, त्यावेळेस दादा बोलले की माझ्याकडून सगळ्या आणि तिथे त्या आशा वर्कर रडायच्या, तेव्हा मला असं वाटलं की नाही माझा भाऊ गेला नाही, माझा भाऊ आहेच बुवा माझ्या पाठीमागे. आणि जेव्हा ताई आल्या ताईंनी पैसे दिले ते पैसे तर माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. एवढ्या नंदांना साथ देणं काही सोपं नाही आहे. प्रत्येकाच्या पायावर त्या दिवशी एवढं वाकणं बी काही सोपं नाही आहे. सगळी ननन भाऊ जाई एकमेकांना बघत नाही, मना सवताना भाऊ म्हणे तो म्हणे आमनापेक्षा जाऊ दे बीन म्हणे आम्ही नाही तर तुम्हाला दादाला बोलायला म्हणे तुम्ही म्हणे तो ना भाऊ तो भाऊ चांगला आहे म्हणे. मग आमार भाई आमन साडी आमन भाई बेन मान मेलो तो आमन साडी दर आम दर भाऊ बीज आहे बा दरवर्षी आमने आमार दादा भुले ने की आमने साडी भाऊ बीज सगळं भाई कोणी कर आमने जो आमार दादा आमने ना भूलरो कोणी आमने दरवर्षी साडी चोळी आमने ना सारी वाटते ती खुश रकाड रोचा तो आनंद. आशा वर्करांना आणि गरिबांना भाऊ मदत करतात खूपच आनंदाची बातमी आणि खूपच म्हणजे मी तर समजलंय कारण माझे ते चार भाऊ आणि हा माझा पाचवा भाऊ. एक मला चार भाऊ आहेत आणि पाचवा भाऊ म्हणून दादा पण आहेत. प्रत्येक दिवाळीला म्हटल्यावर असा आम्हाला लगेच आठवण येते की आमचे दादा पण साडी घेणार म्हणजे असं. आज एवढा खंबीर भाऊ जर आपल्या पाठीशी उभा आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की खूप मोठा आधार आहे बाबा आमच्या पाठीमागे. भाऊ म्हणून मंगेश दादा आणि भाऊजाई म्हणून सौ प्रतिभा वहिनी या सर्व ताईंच्या आयुष्यात चार क्षण का असेना अलौकिक समाधान पेरून जातात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
याही पेक्षा आमदार मंगेश दादांमधील निडर, हळवा, कणखर, संस्कारशील माणूस आपल्याला कोरोनाच्या खडतर काळात, महापुरातल्या आसमानी संकटात, शेतीमातीतल्या संघर्षात, शेतकऱ्यांच्या आंदोलनात, समाजातल्या नाठाळांना भिडताना, रायगडावर युवकांचे वादळ घेऊन जाताना, पंढरपूरला ज्येष्ठांसोबत चटणी भाकरी खाताना, टाळांचा गजर करताना पुन्हा पुन्हा दिसतो आणि खंबीरपणे पाय रोवून भेटतोही. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविकांना देखील मंगेश दादांनी, ताई घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, असा आश्वासक आधार दिलाय. 2020 पासून या ताईंचे माहेरपण मंगेश दादा आणि सौ प्रतिभावाईनी साजरे करतायत. 2022 मध्ये झालेल्या दुसऱ्या सोहळ्यात मंगेश दादांनी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका यांच्या एका मुलीच्या विवाहासाठी मामाचा आहेर म्हणून 25,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. अतिशय जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या आता उद्यापासून ज्याही माझ्या बहिणीच्या पोरीचं लग्न असेल तिच्या लग्नासाठी आपण 25,000 रुपये प्रत्येक बहिणीच्या मुलाला मुलीच्या लग्नासाठी द्यायचं हे आजपासून आम्ही ठरवलेलं आहे. कारण की माझ्या अशा बऱ्याच बहिणी आहे की त्यांना आजही विवंचना आहे की माझ्या पोरीचं लग्न कसं करायचं, माझ्या पोरीचं लग्न येईल तर तिच्यासाठी मी कसं करू. आणि खरं तर सुदैवाने बहीण भाचीचं केल्यावर कोणाला कमीही पडत नाही आणि माझ्याही घरात मला मुली नाही आहेत. तुमच्या सर्वांच्या पोरींच्या लग्नाची जबाबदारी, प्रत्येक भगिनीचं एका पोरीचं लग्न 25,000 रुपये मदत करायची असं आम्ही आज ठरवलंय. गेल्या 2 वर्षात मंगेश मामांनी 78 भाचींना एकूण 19,50,000 रुपयांचा आहेर दिलाय. देशभर प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्रतिष्ठापनेचा हर्षोल्लास असताना या सर्व भाची जणू आनंदाने म्हणतायत, तुची त्राता दाता श्रीरामा, आम्हास दिला मंगेश मामा. म्हणूनच माहेरपण सोहळा आणि मामाचा आहेर उपक्रम राजकारण, पक्ष, गट, तट, धर्म, जाती, पंथाच्या पलीकडे जाऊन फक्त माणूसपणाची गळा भेट घेतो. कृतिशूर समाजकारणाचा वसा ठरतो. 40 गावच्या वेशीतून सह्याद्री एवढा उंच होतो.